नमस्ते बालमित्रांनो आज आपण संख्या प्रकारातील मूळ संख्या या घटकाचा अभ्यास करणार आहोत ज्या संख्यांना एक व त्याच संख्येने भाग जातो त्या सर्व संख्या मूळ संख्या असतात म्हणजेच ज्या संख्यांचे केवळ दोनच विभाजक असतात त्या सर्व संख्या मूळ संख्या असतात उदाहरण पाहूया समोर आपणास दोन ही संख्या दिसत आहे या संख्येचे दोन विभाजक आहेत एक आणि दोन म्हणजेच दोन हा एक आणि दोनच्या पाढ्यात येतो पुढील संख्या आहे तीन तीन या संख्येचेही दोन विभाजक आहेत एक आणि तीन म्हणजेच एक आणि तीनच्या पाढ्यात तीन ही संख्या येते आता पुढील संख्या पाहू पुढील संख्या आपणास दिसत आहे ती सहा आहे सहा या संख्येचे विभाजक एक दोन तीन आणि सहा म्हणजेच या चारही संख्यांनी सहाला भाग जातो पुढील संख्या आपणास दिसत आहे एक एक या संख्येचे विभाजक केवळ एकच आहे पुढे आपणास चार संख्या दिसत आहेत त्या चारही संख्यांचे विभाजक पाहता दोन आणि तीन या संख्यांना दोन दोन विभाजक आहेत त्यामुळे दोन व तीन या दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत अशा पद्धतीने आपण मूळ संख्या शोधू शकतो मूळ संख्या या घटकातील महत्त्वाचे मुद्दे सर्वात लहान मूळ संख्या दोन असते तसेच सर्वात लहान सममूळ संख्या दोन ही असते सर्वात लहान विषम मूळ संख्या तीन असते सर्वात मोठी मूळ संख्या सांगता येत नाही आता आपण एक ते शंभर या संख्यांमधील सर्व मूळ संख्या पाहू समोर आपणास एक ते शंभरमधील सर्व मूळ संख्या दिसत आहेत तेव्हाचा त्यांचा अभ्यास करा एक ते शंभर या संख्यांमध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत आता आपण पुढचा घटक अभ्यासूया जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या म्हणजे अशा दोन मूळ संख्या की ज्यांच्यात दोनचा फरक असतो उदाहरण पाहूया उदाहरणार्थ तीन व पाच सतरा व एकोणीस या संख्या जोड्यांमध्ये दोनचा फरक आढळतो आता आपण एक ते शंभर दरम्यानच्या जोडमूळ संख्या पाहूया तीन व पाच पाच व सात अकरा व तेरा सतरा व एकोणीस एकोणतीस व एकतीस एक्केचाळीस व त्रेचाळीस एकोणसाठ व एकसष्ट एकाहत्तर व त्र्याहत्तर अशा एकूण जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत आता पुढील घटक पाहूया पुढचा घटक आहे सहमूळ संख्या ज्या संख्यांना एक सोडून दुसरा सामायिक अवयव नसतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ आठ व अकरा या दोन्ही संख्यांमध्ये एक हा सामायिक अवयव आहे म्हणजेच आठ व अकरा या दोन्हीही सहमूळ संख्या आहेत आता सहमूळ संदर्भातील महत्वाची विधाने पाहूया सहमूळ संख्या मूळ संख्याही असू शकतात संयुक्त संख्याही असू शकतात किंवा एक मूळ व एक संयुक्त अशाही असू शकतात म्हणजेच केवळ मूळ संख्याच असतील असे नाही अशा प्रकारे आज मूळ संख्या या घटकाअंतर्गत सर्व संकल्पना आपण अभ्यासल्या आहेत